नमस्कार, रेणुकाज किचन मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची डाळ आणि शेपूच्या भाजीपासून एक मस्त पदार्थ. सहसा लहान मुलं शेपूची भाजी अजिबात खात नाहीत, पण हा पदार्थ इतका चटपटीत आहे की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. चला तर मग वेळ न घालवता पटकन बघूयात. सर्वात अगोदर इथे शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. ही हरभरा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत घालायची आहे पाण्यामध्ये. 7 ते 8 तास झालेले आहेत आणि ही हरभरा डाळ छानपैकी भिजलेली आहे. इथे मम्मीने थोडी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, जिरे, तिखट, हळद, ओवा आणि मीठ घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये जिरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि डाळ आपल्याला छानपैकी बारीक वाटून घ्यायची आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. हे सगळं आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. हे डाळीचं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. या मिश्रणामध्ये आता तिखट, हळद, ओवा आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता, कारण यामध्ये आपण मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता जी शेपूची भाजी आपण घेतलेली आहे ही अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे आणि ही शेपूची भाजी आता या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याचे आता आपल्याला छोटे छोटे वडे तयार करायचे आहेत. ही कर्नाटकमधील रेसिपी आहे. याला चट्टम वडे म्हणतात आणि हे चट्टम वडे कर्नाटकमध्ये शनिवाराला बनवतात आणि चवीला एकदम जबरदस्त लागतात, एकदम चटपटीत आणि क्रिस्पी. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. मीडियम गॅसवर आता आपल्याला हे सगळे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता वड्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. या स्टेजवर आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आपले सगळे वडे फ्राय करून घेऊयात. तर आपले हे चटपटीत आणि क्रंची वडे तयार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.